पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक वेगळं गिफ्ट दिलंय. आजवर मोदींना मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट असल्याचीही चर्चा आहे. तब्बल 1,11,000 अमेरिकन डॉलर्सची किंमत असलेली ही भेटवस्तू नेमकी आहे तरी काय, बघूया. एका दोस्ताने दुसऱ्या दोस्ताला दिलेली ही भेट, गाल मोबाईल तंत्रज्ञानाची ही जीप. अशुद्ध पाणी काही क्षणात शुद्ध करण्याची क्षमता तिच्यात आहे. इस्रायलमध्ये समुद्राचं पाणी भरपूर पण गोड्या पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष. ही जीप म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा एक प्रकल्पच. ही जीप समुद्राचं पाणी, कितीही अशुद्ध पाणी, माती मिश्रित, चिखल मिश्रित पाणी, अगदी काही क्षणात आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या निकषां इतकं शुद्ध करतं. एका दिवसात समुद्राचं 20,000 लिटर पाणी आणि 80,000 लिटर अशुद्ध पाणी शुद्ध करण्याची क्षमता या जीपमध्ये आहे. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये शुद्ध आणि पिण्याच्या पाण्याचं एवढं दुर्भिक्ष असतानाही इस्रायल हे गाल मोबाईल तंत्रज्ञान आणि जीपच्या मदतीनं पाण्यावर प्रक्रिया करतं आणि ते पाणी चक्क निर्यातही करतं. ही जीप वजनानं अतिशय हलकी आणि कुठेही नेता येईल अशी आहे. नद्या, नाले, तलाव, समुद्रात ही जीप जाऊ शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ही जीप पाणी शुद्ध करते. नदी किंवा समुद्रात गेल्यावर पुढच्या अर्ध्या तासात पाणी शुद्धीकरणाचं काम सुरू होतं. फक्त 2 लोकांच्या मदतीनं जीपवरचा हा गाल मोबाईल प्रकल्प कार्यान्वित करता येतो. आता नेतन्याहूंनी दिलेली ही जीप भारतामध्ये नैसर्गिक संकटांच्या वेळी पाणी शुद्ध करण्यासाठी मदत करणार आहे आणि प्रसंगी समुद्राचं खारट पाणी पिण्याजोगही करू शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.